मुलीचा आहे वडील म्हणते ते नोकरी राहावे, जमीन पाण्याची राहावे, दुसरं काय अवघड आहे लग्न आहे काय मुलीवाली. मग काय पैसा पाहते फक्त, बाकीच काय. एकर दोन एकर वाल्याला कोणीच नाही, जर पाहायला गेले तर कमीत कमी 5 एकर जमीन पाहिजे. 5 एकर आहे कोणाला, 2-2, 3-3 एकर जमीन सोडले मासूवाला फिरायला काही. मग आता काय करणार आहे त्याला. रामकृष्ण हरी मंडळी, मी सध्या आहे पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये सगळे वारकरी महाराष्ट्रातून या ठिकाणी जमा होत असतात. आज दिंड्या पंढरपूरला प्रदक्षिणा करणार आहेत आणि त्यासाठी सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील, महाराष्ट्रातील अनेक संतांच्या दिंड्या या पंढरीमध्ये दाखल होताना दिसत आहेत. काही वारकरी आहेत ते पैठणवरनं आलेले आहेत, आळंदी किंवा देहूवरनं चालत नाही तर पैठणमधून ते चालत या ठिकाणी आले आहेत, थकून भागून आले आहेत. या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावर ते खरं म्हणजे विसावाच करत होते बसले. त्यांच्याशीच मी काही गप्पा करणार आहे. त्यांच्या वारीचा अनुभव, त्यांच्या गावगाड्यातील अनुभव हे मी त्यांच्याशी बोलणार आहे. रामकृष्ण हरी माऊली, काय नाव आपलं? गणपत. गणपत, कुठून आलात बाबा तुम्ही? आम्ही छोटवाईजपूरच्याहून आलो, पण पैठण दिंडीत आलो. किती दिवस चालत आलात तुम्ही आणि कुठनं चालत आलात? आज शुक्रवारी 15 दिवस होऊन गेले. म्हणजे 29 तारखेला तुम्ही निघाले होते? नाही, 28 तारखे. 28 तारखेला. पण पैठण ते पंढरपूर पर्यंत चालत आले. वय किती आहे तुमचं? वय असं 75. 75. पाय दुखत नाहीत? दुखते पण माझे ठेपे ठेपे चालत. किती वारी आहे बाबा? चालत नाही. किती वारी आहे तुमची? वारी किती वेळी? पहिलीच वारी. पहिलीच वारी आहे तुमची? किती आहे माऊली वारी? पहिलीच वारी. कसा अनुभव आहे? आता अनुभव काय चालले आपले, खेळत 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 चाललं आणि लई नाही चालायचं आपलं चालले. आशक मजा पब्लिक राहते, चालत आहे हसत खेळत, त्याच्यामुळं काही वाटत नाही ना. खाणे पिणे सारे वाटत होते, मजा चालत आहे. ते काय काय करत असता काम बाबा तुम्ही? काम काय करत असता घरी? का शेतात काम? आता नाही करीत, लई करून पोर करत. कोणी सांगितलं होतं तुम्हाला की वारीला गेलं पाहिजेत पंढरपूरला? आली मन इच्छा चालले, फिरत काम वर केलं होते चालले. मग बाकी दुसरे पण बाबा आहेत. बाबा तुमची किती वारी आहे, कसा अनुभव आहे? आमची पहिलीच आहे. पहिलीच वारी घरातले 2-4 झाले होते. आणि कसा आहे अनुभव तुमचा? अनुभव चांगला आहे. काय वाटलं तुम्हाला वारीत? वारीत काय आनंद लुटायचा, देवाचं नाव घ्यायचं, रामकृष्ण हरे ज्ञानोबा तुकाराम अभंग उळणी गात गात यायचं वाटत. कष्ट झाले असं वाटतं की फार आनंद भेटला असं वाटत? कष्ट काहीच नाही, आनंदच. आता दुसरी एक गोष्ट आहे, गावगाड्यामध्ये असा विषय सुरू आहे की मुलांना मुलीच भेटत नाहीत. तुमच्या इकडे काय, कशी परिस्थिती आहे? चौकड तसं आहे. आमच्या इकडे काय चौकड काय काय बरं, काय कंडिशन असतात मुलांच्या, काय कंडिशन असतात मुलींच्या? मुलीचा आहे वडील म्हणते ते नोकरी राहावी, जमीन पाण्याची राहावी, दुसरं काय. किती मुलं आहेत तुमच्या गावात बिना लग्नाचे असे 30 पार केले? 70-80 आहे. 70-80. काय बाबा काय परिस्थिती एकंदरीत मुलांच्या लग्नांची वगैरे? मुलांचे अवघड आहे लग्नाचे काय. मुलीवाली मग काय पैसा पाहते फक्त, बाकीच काय. तुम्ही एकाच गावचे सगळे? नाही नाही. तुमच्या गावात किती मुलं आहेत बरं? त्यांचे 70-80 मुलं निघतील. तीसच्या पुढचे? तीसच्या पुढं. तीस नाही, 50 पुढचे, तीसच्या पुढं नाही. शेतीच करते काय करते. लग्नासाठी काय अडचणी येतात त्यांना? पोरीवाली हवंच म्हणत नाही का अडचणी काय. पैसा 1-2 लाख रुपये दिले तर आहे नाही तर काय. एकर 2 एकर वाल्याला कोणीच नाही, जर पाहायला गेले तर कमीत कमी 5 एकर जमीन पाहिजे. 5 एकर आहे कोणाला, 2-2, 3-3 एकर जमीन. मुलीचं प्रमाण पण कमी झालंय खूप. कमी मुलीचं प्रमाण कमीच आहे ना, कमी झालं म्हणून तर ही शाळा आहे ना, बाकी काय नाही. काय करायचं मुलांच्या बापाने, काय विचार येतात त्यांच्या मनात? सोडले मासूवाला फिरायला काही. मग आता काय करणार आहे त्याला? बोला इकडे. काय किती मुलं आहेत काका? मला 4 मुलं आहे. झाले का लग्न?
दोन इंच झाले, दोन राहिले, अजून बारीक आहे. तुमचं काय करायचं? अजून बारीक आहे, तवर लागलं, स्वेदर लागत नाही, छोडे बाबा. काय मुलांचं फार अवघड झालंय गावाकडच्या लग्नाचं. अवघड हो काही हो, आपल्या जीवाची जबाबदारी बरं या गोष्टीला. नेमकं कोण जबाबदार? कोण जबाबदारी आहे? जबाबदार नाही ना कोणी. काय गावाकडं असं चर्चा होतात बरं, बसले तुम्ही सगळे सगळे गप्पा मारताना, ते कशामुळे होत आहे? मुलीच नाही तर चर्चा काय, शेती जास्त कमी पाहिजे, नाही तर नोकरी पाहिजे. तर गरीब असला तो हातावर जातरी तो नोकरी पाहिजे म्हणतो, पोरगी शेतात जायची नाही म्हणतो, मग शेती पाहतो कायला तू. ही परिस्थिती बाकीच काय, अस्वस्थ आहेत सगळे लोक, अस्वस्थ आहेत. बरं शेतीमध्ये काय आहे तुमच्या तिकडे नेमकं? मका कपाशी दोन पिक. भाव वगैरे आहेत? भाव बरं आहे मकाला. कांदा जास्त होतो, मका काढून कांदे होते आमच्याकडं. कांद्याला आहे आता 2,500-3,000 पर्यंत मार्केटिंग माल पोहून भाव. नक्की तर फार जास्त काही वारीचा अनुभव नव्हता, पहिलीच वारी होती. मात्र वैजापूर पैठण या ठिकाणाहून ते आलेले आहेत, वेगवेगळे गावं आहेत, मात्र त्यांचा एकच सूर होता. वारीबद्दल सांगायचं झाल्यास तर वारी आमची पहिली आहे. हसत खेळत खेळत बागडत हरिनामाचा जयघोष करत आम्ही आलेलो आहे. मुलांच्या लग्नाचा विषय काढला आणि तो फार कळीचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे आहे चित्र गावगाड्यात. मुलांच्या लग्नाचा मुद्दा हा किती गंभीर बनत चाललेला आहे. मुलं अस्वस्थ आहेत. तिशीच्या पार गेलेले एका गावात 70 ते 80 मुलं, किमान 50 पुढं मुलं असतात. असाच एक या सगळ्या वारकऱ्यांचा, या गाववाल्यांचा एक सूर होता. यावेळूनच या ही परिस्थिती किती गंभीर होत चाललेली आहे, किती भीषण होत चाललेली आहे, याचा आपल्याला अंदाज येतो आहे. वारीच्या वाटेवर हा वेगळा विषय आहे, पण या विषयावर देखील विचार करणं एक समाज म्हणून महत्त्वाचं आहे. विष्णू साना, प्लेट्स अप मराठी, पंढरपूर.